राज्यमंत्री बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातून दिल्लीला रवाना झाले महाराष्ट्राची सीमा पार करताच मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आता ज्या ज्या राज्यातून आम्ही जाणार त्या त्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असा इशारा बच्चू कडू यांनी बोलताना दिला आहे यावेळी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग जवळपास दोन तास ठप्प होता आंदोलनकर्त्यांनी ट्रकवर चढून वाहन रोखलं यावेळी रास्ता रोको करण्यात आला त्यावेळी बच्चू कडू हे स्वतः दुचाकी चालवत दिल्लीला रवाना झाले मोजरी इथून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दुचाकी मोर्चा काढून दिल्ली इथं तळ ठोकून असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनात एल्गार पुकारलाय बच्चू कडू आणि हजारो कार्यकर्त्यांसह दिल्लीकरिता रवाना झाले केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या दहा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब हरियाणा इथले शेतकरी आंदोलन करत आहेत केंद्र सरकारनं आणलेल्या या नव्या कृषी कायद्यानं कुठल्याही शेतकऱ्यांना समर्थन नसल्यानं आज संपूर्ण भारतभर विविध पक्ष संघटनेनं हे आंदोलन पुकारलेलं आहे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तीन दिवस आधी केंद्र सरकारला करत्या शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा इशारा दिला होता अन्यथा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह दिल्लीला येऊन शेतकऱ्यांसोबत आंदोलन करू असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला होता आज प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रसंताच्या समाधीस्थळी प्रहारचे हजारो कार्यकर्ते दुचाकी ट्रॅक्टरनं दाखल झाले तेव्हा बच्चू कडू यांनी काही काळ उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना सूचनांसह मार्गदर्शन केलं तेव्हा बोलत असताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे आता आम्ही इथून एमपी मध्ये एमपी मधून दिल्ली जे जे मुख्यमंत्री मदत लागेल त्याला आम्ही निवेदन देऊ घेराव घालू आणि तिथून दिल्लीला जाणार आहोत प्रश्न असा आहे का ज्या आमच्या हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यानं जो शेतकऱ्याच्या बाजून आवाज उठवला त्यांचं समर्थन करण्यासाठी आणि मोदीजीनं सांगितलं होतं का साठ वर्ष काँग्रेसचे आणि साठ दिवस मोदीजीचे पन्नास टक्के नपा धरून आम्ही भाव असं म्हणणारे मोदी विसरले आहे आणि त्यांना ते लक्षात आणून द्यायचं आहे का जे बोलले ते आपण करावं तें� कायद्यात रूपांतर करावं कायदा जर आणायचा असन तर बाजार समिती आणि ते काय म्हणतं करार गिरार असे आलतू फालतूचे कायदे मोदीजी आणू नका हो कायदा आणायचा असन तर एकच कायदा आणा स्वामीनाथन शिफारस करा ते मान्य करा आणि त्याचं कायद्यात रूपांतर करा एवढं जरी केलं तरी मोदीजी तुमचे अच्छे दिन राहील आणि आमचे पण अच्छे दिन येईल पुढची काय थांबा 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 रे थामा थाबा थांबा थांबा आता ते आम्ही वेळेवर सांगू कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजाच्या गनिमी काव्यानं आम्ही समोर जाऊ